नमस्कार मित्रांनो, मी सतीश गोसावी, अंडरम बॉक्स क्रिकेट या आपल्या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजलेत आणि आज तारीख आहे 8/8/2021 आणि वैशिष्ट्य म्हणजे आजचा जो आपला ब्लॉग आहे तो पण आहे ब्लॉग नंबर 8। तर आज आपण चाललो आहे माऊली सुवर्णचषक 2021 खोताची वाडी आराम गल्ली गिरगाव या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहे वेदांत शेलार। सो आम्ही दोघं मिळून तिकडे चाललो आहे आणि आपल्याला वाटेत भेटणार आहे ओंकार मलाडमधून जो आज खेळतो आहे कुणाल वडनेरे, तो घाटकोपर डेपोला आपल्याला भेटणार आहे। सो आपण त्याला पिक करूया आणि बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो आणि ओव्हरऑल आजची टुर्नामेंट आजचा दिवस कसा जातो। मित्रांनो, आता आपण घाटकोपरच्या हायवेच्या इकडे पोहोचलोय आणि कुणाल या ठिकाणी आपल्यासाठी थांबलाय, वेट करतोय ब्रिजच्या खाली असं म्हणाला होता। हा इथे आहे। आणि फायनली आपल्याला कुणाल भेटलाय आणि सकाळपासून थोडा लेट झाला त्यामुळे सॉरी बोलतो। किती वेळ झाला तुला येऊन इकडे? झाले 5 मिनिटं। सो मित्रांनो, आपल्याला कुणाल तर भेटला आहे आणि आता आपण लगेचच आपल्या पुढच्या प्रवासासाठी जाऊया। बघूया, 1 तासाचा प्रवास आहे आणि आपण व्लॉग शूट करायचं त्यामुळे थोडं लवकर पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि कुणाल आहे आपल्यासोबत आणि आपण लगेचच आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघूया। तर नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आहोत पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं नक्कीच तुमचं आमचं गिरगाव आणि ज्या गिरगावचं खूप काही प्रसिद्ध आहे, गिरगावचा गुढीपाडवा म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात इकडे त्या गुढीपाडवाचे चाहते आहेत आणि गिरगाव चौपाटी देखील एक पर्यटन स्थळ म्हणून त्या गिरगावकडे पाहिलं जातं। आज आपण त्या गिरगावमध्ये आहोत आणि गिरगावची माऊली आयोजित माऊली सुवर्णचषक आपण पाहत आहोत। हा रविवार 8 ऑगस्ट त्यांची क्रीडास्पर्धा आहे, परंतु ही क्रीडास्पर्धा आपण सकाळी पाहिलं तर पूर्ण टेबल भरून गेलं आहे आणि पारितोषिकांची पूर्ण म्हणजे अगदी काही ठेवायला जागा नाही असे पारितोषिक प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच कॅप टी शर्ट आणि सुवर्णचषक म्हणजे ट्रॉफी आपल्याला पाहिलं तर सोन्याचं नाणं आहे। प्रथम पारितोषिक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 15,000 रुपये। आज आमच्यासोबत वरळीकर साहेब आहेत स्वतः आणि दिनेश सांगळी साहेब स्वतः या क्रीडास्पर्धेचे आयोजक जुळलेत आमच्यासोबत। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमचे युट्यूबर्स, आमचे पंच, सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडास्पर्धेविषयी। जरूर आपण थोडे 2 शब्द वरळीकर साहेबांकडून जरूर जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम इकडे जमणाऱ्या सगळ्या स्पर्धकांचे हार्दिक स्वागत। आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे। दरवर्षी खूप प्राईज छोटं असतं पण ह्यावर्षी आम्ही जास्त प्राईज चांगलं देण्याचा प्रयत्न केला आणि ह्यापुढेही आम्ही तसा देण्याचा प्रयत्न करू। पण ही स्पर्धा आम्ही गिरगावची माऊलीच्या नावाने आम्ही दरवर्षी भरवतो आणि पुढे पण आम्ही ह्याच अनुषंगाने जास्तीत जास्त कशी चांगली होईल आणि चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करता येईल त्याविषयी आम्ही म्हणजे बघू कसं काय जमेल ते। नक्कीच, आणि आपण पाहत आहोत की सर्व पारितोषिक आणि मला एक खूप वैशिष्ट्य वाटलं की महाराष्ट्रातली नाही तर मुंबईतली खूप महाराष्ट्रातली मोठी क्रीडास्पर्धा, की अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप क्रीडास्पर्धा झाल्या परंतु या क्रीडास्पर्धेचं एक विशिष्ट आहे की प्रत्येक खेळाडूला सकाळची चहा नंतर दुपारचं जेवण प्रत्येक खेळाडूला, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 8 टीम आहेत म्हणजे 88 प्लेयर तर असेच जमतात, परंतु जे आहे त्यांच्या पाठीराखे मार्गदर्शक सर्वांना
मात्र जेवणाची व्यवस्था आहे, खूप चांगलं आयोजन आहे. आणि साऊथ मुंबईचं क्रिकेट म्हटलं तर थोडंसं वेगळं क्रिकेट आहे, कारण की इकडे उंच उंच इमारती आणि थोडंसं आमचं ग्राउंड हिसकावून घेतलं असं म्हणेल, कारण की ग्राउंड थोडेसे कमी आहेत, परंतु कमीत कमी जागेमध्ये इथे क्रिकेट खेळला जातो. खूप मोठमोठ्या क्रीडास्पर्धा आपण पाहिल्या आणि आज दिनेश सांगळे साहेब त्यांनी देखील या क्रीडास्पर्धेला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. तर हा रविवार सर्वांनी आनंद घ्या, UBC क्रिकेट, त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह, मुंबई क्रिकेट, क्रिक स्टार, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि सर्व आलेले आमचे आज पाहिलं तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, प्रत्येक विभागातून खेळाडू आज मात्र इथे येणार आहे. आणि वरळीकर साहेब थोडं अजून बोलू शकतात. यावर्षी आम्ही फक्त ही जी स्पर्धा आहे ती फक्त टॉप 8 टीमसाठी भरली आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही 8 टीम गिरगाव आणि 8 टीम टॉपच्या बाहेर यांच्यासाठी करू, म्हणजे जेणेकरून या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल. नक्कीच धन्यवाद. आणि आपण आता जशी मॅचला सुरुवात होईल तसं मॅचकडे देखील वळणार आहोत. थोडं पहिलं सकाळचा आपला शुभारंभाचा कार्यक्रम गणपती श्रीगणायाला वंदन करून या क्रीडास्पर्धेचा आनंद घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माऊली सुवर्ण चषक 2021 आपल्याकडे आपले काही मित्र आहेत. आपल्यासोबत मतंग सारंग आहे, आपल्यासोबत गांगुली आहे आणि आपल्यासोबत विकास पण आहे चकुला. सो विकास आणि गांगुली जॉर्जमध्ये खेळणार आहेत आणि मतंग खेळणार आहे ओंकार मलाडमध्ये. तर पहिला आपण मतंगला विचारू. मतंग, आज तू हा चषक खेळायला आला आहेस, इतकी मोठी टुर्नामेंट आहे आणि ओपन टुर्नामेंट खूप छान, आपल्या जे अंडरम क्रिकेट आहे त्यामध्ये ओपन टुर्नामेंट खूप छान होतात, तर तुझं एकंदरीत काय मत आहे आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी दोन शब्द तुझ्याकडून? ओपन टुर्नामेंट खूप चांगल्याच होतात, कारण आता बहुतेक सेशन वाईजच टुर्नामेंट असतात. आता ओपन लॉट जरा कमी होत चालले आहेत, त्यामुळे एक दोन टुर्नामेंट आता सध्या भेटतात महिन्यातून खेळायला ओपन लॉट. आणि जे चांगल्याच टीम आहेत, जॉर्ज वगैरे सगळ्या, ओमकार मालाड, कामोटे वगैरे, तर आलो आहे आता खेळायला, बघू आमचा परफॉर्मन्स चांगलाच असेल. समोर पण तर तेवढीच चांगली टीम आहे, तर आम्ही आमचा बेस्ट द्यायला बघू. तू बऱ्याच दिवसांनी ओमकारमध्ये खेळतोस, तर त्याच्याबद्दल वेगळं काय सांगशील आणि टीमची बांधणी कशी असणार आहे आज? हां, खूप म्हणजे दिवसांनीच खेळतो आहे, कारण त्यांचा मला फोन आलेला की असं अशी टुर्नामेंट आहे इथे, तर आमच्यात खेळ म्हणून, तर मी बोललो हो चालेल, येतो मी खेळायला. तर आता खूप दिवसांनी खेळतो आहे, नवीन पण प्लेयर आहे. जेव्हा मी खेळायचो तेव्हा खूप लेजंड आणि प्लेयर होते, आता बघू काय होतं. नक्कीच. आणि मतंगला आपण आपल्या UBCच्या टीमकडून खरंच या टुर्नामेंटसाठी खूप शुभेच्छा देऊया. खूप खूप धन्यवाद मतंग. आपल्यासोबत गांगुली पण आहे आणि जॉर्जचे खूप महत्त्वाचे प्लेयर. आपण काल जॉर्जच्या काही प्लेयर्सचा जो आपण कालची टुर्नामेंट जी पाहिली त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी काही सल्ला मसल्यात गोप्पा गोष्टी केल्या. गांगुली आणि विकास काल आपल्याला तितके त्या टुर्नामेंटला अवेलेबल झाले नाहीत, पण आज ते आपल्यासोबत आहेत माऊली चषकमध्ये. तर गांगुली काय सांगशील एकंदरीत आपल्या जॉर्जचा जो इतक्या दिवसांचा प्रवास चालू आहे आणि टुर्नामेंट कन्सिस्टंटली आपण आता ओपनचे आपल्याला खूप खेळायला मिळतात, त्यामुळे मुंबईत आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतं, तर त्याच्याबद्दल एकंदरीत आणि आपल्या टीमबद्दल? ही टुर्नामेंटचा बाबत अजूनही म्हणजे खूप छानच ठेवली आहे आणि तुमचा चॅनल पण म्हणजे तुम्ही जे कवर करता म्हणजे आजच्या डेटला घरी पोहोचल्यावरच तुमचं लगेच यूट्यूबचं जे मॅचेस जे असतात ते तुम्ही टाकून देतात. खूप चांगलं वाटतं की आपले परफॉर्मन्स, आपले प्लेयर जेवढे अंडरम क्रिकेटला तुम्ही एक सपोर्टच करतात, खूप खूप चांगलं आहे तुमचं. पुढे तुम्ही जावा हेच प्रयत्न म्हणजे इच्छा आहे माझी. आणि आता ह्या ग्राउंडचं बघितलं तर टपली ग्राउंड आहे, तर आम्हाला छकुलाकडून लय अपेक्षा असणार, त्याची बॅटिंग चालू दे, होऊ दे चांगलं, आम्ही पण खेळू, आम्ही पण आहे सपोर्ट वगैरे करू. नक्कीच. आणि स्पेशल मी सांगेल सुनीलबद्दल की आपलं जे अंडरम बॉक्स क्रिकेट चॅनल आहे त्याच्यासाठी त्याचा खूप चांगला सपोर्ट असतो. जिथे कुठे मॅचेस असतात तेव्हा तो आपल्याला अपडेट्स देत असतो. सो हे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यामुळे आपलं चॅनल पुढे जात आहे आणि त्यांचा सपोर्ट ते आपल्याला तर कंटेंट मिळवून देतातच, पण स्टील आपल्याला बॅकएंडला पण खूप छान सपोर्ट करत असतात, तो त्यासाठी खूप खूप थँक्यू. आपल्यासोबत विकास पण आहे. विकास, तू काय सांगशील तुझ्याकडून, जसं गांगुली म्हणाला की तुझ्याकडून खूप अपेक्षा आजच्या दिवसामध्ये, तर तू आजचा तुझा परफॉर्मन्स कसा असणार आहे आणि जॉर्ज बरोबरचा एकंदरीत तुझा प्रवास आणि त्याबद्दल प्लेयर्सबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली सगळे बोलतात की जॉर्ज आहे ही टुर्नामेंट जॉर्जच जिंकेल ओपन टुर्नामेंट, असं काय नसतं. कारण जो ऑन फील्ड जो चांगला परफॉर्म करेल तो टुर्नामेंट जिंकतो. आणि जॉर्जचं सांगायला गेलं तर सगळे प्लेयरच चांगले आहेत, कारण आमच्यात बॉलिंग आल्या पण चांगला आहे, बॅटिंग आल्या आम्ही हरतो फक्त आमच्या चुकीमुळे हरतो, दुसऱ्याला आम्ही जिंकणं खूप म्हणजे जास्त डिफिकल्ट आहे थोडं आमच्यामध्ये. नक्कीच. आणि जसं तो म्हणाला की शेवटी प्रत्येकजण टीम आहे आणि जरी जॉर्जचं नाव मोठं असलं तर त्यांनी ते बनवलं आहे आणि गेम आहे, आज जो चांगला खेळेल तो जिंकणार हा त्यांचा ॲटिट्यूड आहे, हे त्यांचं जे पॉझिटिव्ह टुवर्ड्स गेम आहे त्याच्यामुळेच ते वेगळे आहेत. आणि हा जसं गांगुली पण म्हणाला आणि जसं विकास म्हणाला की प्रत्येक गेम वेगळा असतो, प्रत्येक गेम ते लोक जितक्या पॉझिटिव्हली आपण बघतो सगळ्यांना वाटतं की जॉर्ज जिंकणार, पण जॉर्ज जिंकते त्यामागे त्यांचे खूप सारे एफर्ट्स, त्यांची मागची खूप सारी मेहनत असते आणि म्हणूनच ते इतके सक्सेसफुल आज टीम आहेत. आणि आपण आशा करूया की आजची टुर्नामेंट जी आहे ती पण त्यांचा आपल्याला छान खेळ पाहायला मिळेल आणि त्यांना या टुर्नामेंटसाठी आपल्या UBCच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू थँक्यू. आपल्यासोबत विक्रोळीचा एक स्टार खेळाडू म्हणजे नक्कीच रायगड संघातून सुरुवात, त्यानंतर जय महाराष्ट्र, ब्लू स्टार, अनेक व्यावसायिक संघ त्याने जमा केले आणि खूप चांगली संघमंदी करत असताना नंतर ब्लू स्टार संघातून त्याला पाहिलं, नंतर व्यावसायिक, जॉर्ज, रॉयल अशा अनेक संघामध्ये सॅम्युअलला पण खेळताना पाहिलं आणि आज ओरम देखील सॅम्युअल खूप चांगला खेळतो. बहुतेक जणांना कमी माहिती आहे कारण की आम्ही आणि सॅम्युअल खूप लहानपणापासून एकत्र आहे आणि सॅम्युअलशी आज जरूर वार्तालाप करणार आहोत. सॅम्युअल, कसं वाटतं आज साऊथ बॉम्बेचं क्रिकेट आहे, इकडे वेगळं क्रिकेट आहे, एकंदरीत त्या क्रीडाविषयी आणि तुझ्या खेळाविषयी? ही टुर्नामेंट गिरगावला तर मी खेळलो आहे वेळा आणि गिरगाव माऊली चषक चांगली टुर्नामेंट भरवली, ऑर्गनाईज केली बाबूदा यांनी आणि माऊली मंडळ यांनी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि गिरगावला बोलल्यावर की इथे स्टँडिंग बॉलिंग असते, स्टँडिंग बॉलिंग आणि जागेवरून बॉलिंग असते मेन हे आणि 1-4 फॉर्मॅट आहे बोलल्यावर म्हणजे इथे रन होणं थोडं डिफिकल्ट आहे. टुर्नामेंट चांगली ऑर्गनाईज केली आणि मेन टुर्नामेंटचं हे की इकडे बक्षीस प्राईस लेत म्हणजे मॅन ऑफ द मॅचला मोबाईल आहे, कॅप आहे, टी शर्ट आहे, म्हणजे चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. आणि एकंदरीत आज तू जॉर्ज कल्याणमध्ये देखील तुला खेळताना आपण पाहणार आहोत, तर त्या संघाविषयी आणि तुझ्या पूर्ण म्हणजे जो तुझा खेळाचा कालखंड आहे म्हणजे पूर्ण विक्रोळीच्या लोकल क्रिकेट नंतर व्यावसायिक त्याविषयी मी ऐकेल जरूर. जॉर्ज कल्याण चांगली प्रोफेशनल टीम आहे आणि त्या संघाला मी 2-3 वर्ष झाले खेळतो आहे, ते जिद्दी आहेत म्हणजे हार मानत ना लवकर आणि म्हणजे बोलतात ना ते असे हे नाही आहेत, ते कोणावर पण कुठली टीम असू दे की असं काही ह्याच्याबरोबर कॉम्प्रोज येणार बिंदास विदाऊट कॉम्प्रोज खेळतात आणि सगळे चांगले प्लेयर आहेत, चांगले खेळतात. धन्यवाद सॅम्युअल, आणि अशीच प्रगती करत आणि असंच खेळ तुमचं आम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. गणपती बाप्पा अंबे माते की. एक दिवशी क्रीडा स्पर्धा त्या दिवसात आपण गणपती बाप्पा अंबे माते की. बॅटिंग
और टूर्नामेंट बहुत अच्छा है, तो हम लोग अंदर से खेलने आया तो आपका सपोर्ट है। मैं फर्स्ट टाइम देखा हूँ कि मोबाइल पर मैंने नंबर के लिए और अच्छा आयोजन अच्छा है, मैं बोले की सुविधा रखा उसको, ये टूर्नामेंट बहुत अच्छा होगा। और इस ग्राउंड के बारे में बोलते तो ग्राउंड थोड़ा मतलब थोड़ा अलग है, मुंबई में आने के लिए थोड़ा अलग क्रिकेट है, इधर अलग क्रिकेट है, ग्राउंड के बारे में क्या बोलेंगे? यहाँ पर तबली का घर कुछ भी यहाँ पर आया करते हैं और हम लोग यहाँ सर 80 बस लेते हैं यहाँ पर आज अपन हा पूर्ण दिवसभराचा नक्कीच पूर्ण आनंद घेणार आहोत। तुम्ही पाहत रहा अंतरम क्रिकेट, मुंबई क्रिकेटचं सर्व इथं अपडेट येतील आणि खेळगावची मुंबई आली आपण पाहिलं तर माऊली सुवर्ण 2021 या क्रीडास्पर्धेचा आनंद घेणार आहोत। धन्यवाद। ज्या क्रीडास्पर्धेची विशेष ओळख आहे की मोबाईल मॅन ऑफ द मॅचचा मोबाईल कुठला खेळाडू घरी घेऊन जाणार पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच। अर्थातच विकास कामाने बॅटिंग केल्या मात्र पाहायला मिळाली संघाला गरज होती तेव्हा खेळपट्टीवर उभा राहिला आणि 18 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली नक्कीच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोबाईल यांचा जोरदार टाळ झाला पाहिजेत। अरे टी शर्ट प्राधान्य करूनच पुढील मॅच खेळायची नोंद द्यायची। नंतर शिवडी उशिवा जर मग तुम्हाला आपण पाहिलं तर कॅप खूप चांगली कॅप आणि कॅप देखील प्राधान्य करूनच याच्यानंतर मॅच खेळायची आहे याची नोंद घ्यायची। खूप चांगला आयोजन विकास तुम्हाला देखील दोन शब्द विचारेल। विकास एकंदरीत पहिलाच मोबाईल आहे कारण की तुझा स्वतःचा मोबाईल असेल तर किती महागडा असू दे, परंतु मॅन ऑफ द मॅच घेतलेला मोबाईल आणि एकंदरीत त्या क्रीडास्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा खरंच खूप चांगली आहे, खूप लांबून लांबून फेर आहे। जसं बाबाजीने सांगितलं होतं पहिलंच की टुर्नामेंट गिरगावला आहे, तुम्ही एंट्री करणार का? तो रोहन बोला की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढ्या कमी जागेमध्ये एवढं चांगलं आयोजन केलं आहे आणि अट्रॅक्टिव्ह प्राईज आहे सर्व प्लेयर्स लोकांना, त्यामुळे टुर्नामेंट तर खूप चांगली आहे आणि आयोजकांचा मी खूप आभार करतो। त्याच्या अगोदर तुला मोबाईल भेटला आहे का कधी आणि आज मोबाईल भेटला आहे, आपला अँड्रॉइड किती भागातला असेल परंतु जो मॅन ऑफ द मॅच मोबाईल भेटला आहे, जो खेळून मोबाईल भेटला आहे त्याविषयी काय म्हणशील? थोडं प्रेशर होतंच कारण पहिली टीम ओंकारी चांगली टीम आहे, ते ज्या कशाला परफॉर्म करायला गरजेचं होतं, एक दोन विकेटवर झालं चांगली विकेटवरती रन बनत नाही, त्यामुळे लास्टपर्यंत खेळलं गरजेचं होतं। नक्कीच धन्यवाद आणि तुला देखील पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक, अशी चांगली कामगिरी करत जाऊ आहे। क्रीडास्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली सुनील, खूप चांगला परफॉर्मन्स सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पहिली हॅट्रिक या क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मिळवली। नक्कीच सुनील आपल्यासोबत देखील वार्तालाप करणार आहोत। नक्कीच एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे,
कारण की येणाऱ्या पिढीला दाखवून द्या की आम्ही पण क्रिकेट गाजवलंय आणि अजून देखील गाजवतोय. एखाद्या तुमच्या खेळाविषयी, कारण की खूप चांगली बॉलिंग अहिंडा मला बॉलिंगसाठी आली आणि हॅट्रिक मिळवून दिली, त्याविषयी आणि पूर्ण क्रीडास्पर्धेविषयी काय म्हणाल? काही बोलायचं नव्हतं सर, स्पेशली टुर्नामेंट एवढी चांगली आयोजित केली होती आणि याच्याबद्दल आम्हाला खूप काही माहिती आहे. सगळ्या स्वप्न होतं की टुर्नामेंट जिंकायची असं, आणि जेव्हा इकडे आलं की आणि जे प्राईज डिक्लेअर केलं आम्हाला माऊलीच्या नावाखाली आम्ही ठेवलं, आणि अगोदरच आम्ही सगळ्यांनी बाहेर बसून प्लॅन केला होता की काय स्ट्रॅटेजी करायची काय होती, आणि ते खरोखर सगळ्यांनी चुकून दाखवले. आणि थँक्यू म्हणून की या लोकांनी यावर्षी केलं की खूप काही वाटलं आहे मंडळाने, तर मी अपेक्षा करेन की टुर्नामेंट अजून मोठी व्हावी मी आणि तुम्हाला देखील असेच आम्हाला खेळत पाहावे आणि असा चांगला बॉलिंग परफॉर्मन्स तुमचं देखील होईल. धन्यवाद. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. याच्यानंतर देखील एक मोठी मॅच आहे, एका साईडला असल्फा घाटकोपर, एका साईडला युवांस रॉयल, यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत. स्वागत आहे तुमचं साऊथ मुंबईमध्ये आणि खूप दानगा अनुभव तुमच्याकडे जरूर आहे, परंतु साऊथ मुंबईचे क्रिकेट तुम्ही देखील खेळलाय आणि एकंदरीत या साऊथ मुंबईच्या क्रिकेटविषयी, या क्रीडा स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केलं आहे वागे आणि पद्मनाथ प्रभूने आणि त्यांच्या पूर्ण कमिटीने, आणि म्हणजे जी टेनिस बॉल जी क्रिकेट आहे इकडे बॉम्बे तर खूप सगळ्या चांगल्या टुर्नामेंट होतात, पण त्याच्यापैकी आज जर मी बघितलं आता हे टुर्नामेंट त्यांनी केली आहे ती खूप सुंदर केली आहे, त्याच्यामुळे त्यांना मी आणि आज टॉस तर जिंकल्या आहेत, परंतु समोर देखील रॉयल चेंबूर खूप चांगला परफॉर्मन्स त्या संघ देखील करते, तर निर्णय काय असेल? पहिली फलंदाजी क्या बाबी आणि तुम्हाला देखील गोष्ट आपलं असेल एक अनुभवी खेळाडू जरूर आहे सनी राणी आणि आमच्यासोबत त्यांच्या सोबत देखील खेळणाऱ्या आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर घनश्याम शिंदे युवांस रॉयल संघाचा जरूर करण्यात राहील. घनश्याम तुम्ही देखील खूप क्रिकेट खेळल्यात, मुंबईची अशी कुठली जागा नाही तिकडे तुम्ही क्रिकेट खेळला नाही, परंतु साऊथ मुंबईचा क्रिकेट विषयी काय म्हणाल आणि एकंदरीत पूर्ण आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजनाबद्दल जर बोलायचं झालं तर की मला असं वाटतं की ह्या हंगामामध्ये सगळ्यात खूप म्हणजे चांगली टुर्नामेंट आहे, कारण की असं आयोजन आतापर्यंत लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे पावसाळी क्रिकेटचं असं मनसुमारे कुठेच झालेलं नाही आहे. वेल सेटल टुर्नामेंट आहे, त्यासाठी घेतलेली जी मेहनत आहे म्हणजे दिनेशनी म्हणजे गुंत वाघे आणि पद्मनाथ प्रभूंनी की खऱ्या अर्थात खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि सगळ्यांना खेळण्याचा ह्या फेजचा अनुभव म्हणजे खूप छान असेल, कारण की आपल्या साईडला जेव्हा नॉर्मली आपण सेंट्रल साईडला पुढे जातो तर तिकडे म्हणजे मोठे मोठे ग्राउंड्स असतात, तर ह्या छोट्या ग्राउंड्समध्ये पण खेळण्याचा आनंदच वेगळा आहे. आणि साऊथ मुंबईमध्ये मी खूप म्हणजे पूर्वीपासून आम्ही खेळतो असं असेल किंवा परिसरांचा असं असं तर इथला थोडा एक्सपिरियन्स आहे, पण माझ्या टीम नवीन त्या हिशोबाने बघत होता असं कसं पाहिजे. नक्कीच आणि असं पण समोर समोर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर किती धावांवर उठलं होतं करा ते तर आता काय म्हणजे ते डिपेंड आहे बॅट्समन आणि बॉलरवर, तर जेवढ्या कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल म्हणजे आमच्या लोकांचा जेवढ्या कमी धाव होतील तेवढं आमच्यासाठी बॅटिंगसाठी बेनिफिट, कारण की इथे मोस्टली बॅटिंगला जास्त फर्स्ट बॅटिंगला जास्त ॲडव्हान्टेज आहे असं तरी म्हणजे दोन चार मॅचेस सोडून दिसणार. नक्कीच घनश्याम तुम्हाला देखील ऑल द बेस्ट असेल, त्याच्यानंतरची देखील मॅच एक महत्त्वपूर्ण असेल, कारण की एका साईडला असल्फा घाटकोपर आणि एका साईडला रॉयल चेंबूर. धन्यवाद आणि तुम्ही पाहत राहा गिरगावची माऊली आयोजित आपण पाहिलं तर माऊली सुवर्णचक 2021. धन्यवाद. असल्फा घाटकोपर तर एका साईडला अने 11 यांच्यामध्ये झुंज असेल. आपण पाहतो गिरगावची माऊली आयोजित गिरगावची माऊली सुवर्ण चषक 2021 मेगा फायनल थोड्याच वेळात तुमच्या समोर. धन्यवाद. Gracias.
खूप चांगली कामगिरी केली खूप चांगली संघमांनी असेल बॅकर घाटकोपर सचिन राणे आणि कंपनी रोख रक्कम आपण पाहिली तर 15,000 रुपये आकर्षण दिलं जाते सनी धोत्रे संदीप आचार्य सांडे सचिन राणे रोहन साळुंके यज्ञराज गोरुके रोहित आणि असलपासून बोलायला गेलं तर असलपा इथे बेस्टीचे टुर्नामेंट आहेत आणि तिथे खूप चांगली टुर्नामेंट आहे तिथे असलपा दिसणार आहे तर जोपर्यंत सचिन राणे उभा आहेत नाही जी सगळे प्लेयर्स आहेत तोपर्यंत आम्ही असलपा खेळणार आहेत आणि तिथे आमचा सगळ्याचा प्लेयर 100% देणार आणि ही टुर्नामेंट तर आम्हाला खेळायला दिली कारण जेव्हा बाबू मला बोलला की आयसीसी टुर्नामेंट आहे तेव्हा त्याला मी बोललो की असलपाची एंट्री कन्फर्म दे कारण वाग्या जो टुर्नामेंट करणार ते मला माहिती की खूप चांगली करणार आणि त्यांनी ते आयोजन केलं ते तर नंतरच झालं पण त्याच्या अगोदरच माझी एंट्री फिक्स केली त्यामध्ये आणि तुम्हाला देखील ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी तर मला तो सिरीज एलईडी टीव्ही बॅट आणि कॅप कुठला खेळाडू घरी घेऊन जाणार खूप चांगली कामगिरी केली खूप चांगली बॅटिंग केली बॉलिंग केली फिल्डिंग केली आणि त्याचं नाव आहे सागर मटकर खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला दिवसभरामध्ये वेगळ्या शैलीची बॉलिंग वेगळ्या शैलीची बॅटिंग त्याच्यामध्ये तू पाहायला मिळाली अगदी बघायला गुजर करतो तर नंतर खूप चांगली कामगिरी कारण क्रिकेटमध्ये देखील करतोय आणि आज सागरजी तुमच्यासोबत देखील वार्तालाप करणार आहोत सगळ्यात कसं वाटतंय आज एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅरेथॉन सिरीजची टीव्ही याच्या अगोदर कधी मिळाली का आणि आज टीव्ही भेटते घरात टीव्ही असेल परंतु ही टीव्ही जी मानाची टीव्ही आहे ती किती मानली असू दे परंतु आधी दिवसभर घाम घालून ती टीव्ही भेटली त्याबद्दल काय म्हणाला एक दिवस टुर्नामेंट विषयी काय म्हणाल आणि टुर्नामेंट प्लीज आम्ही तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील असं परफॉर्मन्स करत राहा एकदा जोरदार टाळ्यावर मंडळासाठी खूप चांगलं सहकार्य आणि खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली थँक्यू त्यानंतर फायनल मॅच आणि या मॅचवर ज्या टुर्नामेंटवर त्यांनी नाव कोरलं टीम जी टीम त्यांचे ओनर दुबईला आहेत अजित जांभळे साहेब त्यांची टीम आपण आज पाहिली अने 11 म्हणजे टीम इंट्री त्यांच्या नावाकडे आपण पाहिली जे दुबईला आहे त्यांनी दुबईवर त्यांचा संघ आज आपण इथे पाहिला आणि त्याची रेनबो वर्ल्ड विभागाचे काही खेळाडू पाहिले एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत आपण पाहिलं तर अष्टविनायक संघ देखील पाहिले एकदा जोरदार टाळ्या अने 11 संघासाठी एक नवीन नाव जोरदार ऐकायला आलं आणि नवीन नाव म्हणजे जुनी चेहरे पाहायला मिळाले नक्कीच प्रथम तो बाबू सरांची संघ मानली आणि खूप चांगली संघबांधणी करत असताना आज त्यांचा संघ विनंती करून आपण यायचं एक लेजन खेळाडू आपण खेळताना पाहिलं खूप म्हणजे खेळाडू मी पाहिले बाबू सरांची संघ मानली आणि खूप चांगली संघ मानली करत असताना आज एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं त्याबद्दल अनेक दिवसांच्या एकदा जोरदार खूप चांगली चांगली टीम पाहायला मिळाली आपण अतुल सोबत देखील वार्तालाप करणार आहोत बिट्टू खूप चांगला युवा खेळाडू वर्णीचा आणि चांगला परफॉर्मन्स करतोय तर त्याविषयी आणि या क्रीडा स्पर्धेविषयी काय म्हणाल पहिला तर मी म्हणजे माझ्या टीमबद्दल बोलेन की म्हणजे आमची एंट्री अशी होऊ नये असं झालं बाबू सरांनी खूप सपोर्ट केला आणि आम्हाला आम्हाला एंट्री भेटली आणि त्यांचा एवढा सपोर्ट होता सगळ्या प्लेअरना कारण का आमचा सगळ्या अर्ध्या वेळी प्लेअर सगळ्या वेळी इंडिया टीममध्ये होणार होते आणि म्हणजे हा त्याचा आहे की तो बॅरच नाही त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की आम्हाला एंट्रीचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह केला आणि आम्हाला म्हणजे
तुम्हाला देखील ऑल द बेस्ट असंच तुम्ही किती परफॉर्मन्स करत राहा आणि आज दिवसभरामध्ये आपण ज्या चाळाचा आस्वाद घेतला भाऊबीच आहे नक्की तुम्हाला देखील थोडंसं कॉमेंट केलं पहा तुम्ही कशाला आराम म्हणून तिथे आज आनंद घेतला त्यांच्याविषयी देखील थोडंसं आपण वार्तालाप करणार आहोत तेही देखील थोडं सजेस्ट करतील ते देखील पाठक आहेत पुणेजी दोन शब्द त्यांचे देखील आपण ऐकून घेणार आहोत की शेवटची मॅच जेव्हा झाली रोहितजींना मी म्हटलं की भाऊकी चायला ऑपॉर्च्युनिटी दिली गेली की चहाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा या टूर्नामेंट मध्ये सहभागी होऊ शकलो त्यामुळे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच आणि पुणेजी त्यांच्या बद्दल थोडे बोलू शकतात दो टूर्नामेंट के बारे में और एक क्रिकेट के बारे में जरूर सुनना बताऊँ क्योंकि आपको चांस दिया हुआ है मैं आपको बताऊँ आपका हमको चांस दिया जाए हमारे लिए इसके लिए मैं आपको सुनना चाहता हूँ थैंक यू सो मच और बहुत अच्छी थी अपनी जाए धन्यवाद नक्कीज आनी सर्वांचं आभार दिल्ली दलांचं त्यांनी या दिवस पूजेला खूप मोठं योगदान दिलं आणि चुकून मधून कोणाचा जर सन्मान राहिला असेल त्याबद्दल सुधी क्षमा व्यक्त करतो आणि ही क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे साजर झाली पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च दरम्यान क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेणार आहोत आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये मला देखील किती सहभागी झाल्याबद्दल त्यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो ही क्रीडा स्पर्धा इथेच समाप्त झाला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट आणि आम्ही मानते की Oh!